सोलापुर जिले के सिकंदर टाकली में एक ऐसी घटना हुई है जहां एक मरीज को अस्पताल में भर्ती नहीं करने पर एक डॉक्टर दांपत्ति को पीटा गया। साथ ही उन्होंने मारपीट कर 8 से 10 हजार रुपए तक अस्पताल से चोरी कर लिए। मोहुल तालुका के टाकली सिकंदर में डॉक्टर संतोष बाबर और उनकी पत्नी डॉक्टर प्रेरणा बाबर का अनया मल्टी स्पेशलिटी अस्पताल है, जहां भर्ती न करवाने पर कुछ लोगों ने इन डॉक्टर दंपत्ति को मारपीट और गाली गलौज किया। इस मामले की शिकायत डॉक्टर दर्ज करवा चुके हैं। यह भी आरोप है कि भीड़ ने अस्पताल के कर्मचारियों के साथ मारपीट की और 8,000 से 10,000 रुपये तक की चोरी कर ली है। इस मामले में मोहुल थाने में 20 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और आगे की कार्रवाई मोहुल पुलिस कर रही है। मी डॉक्टर संतोष बाबर सिकंदर टाकळीचं 17 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे। परवाच्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे एक तपासणी करण्यासाठी पेशंट आला होता। मी बाहेर होतो, मला त्यांना फोन केला असता मी त्याला फोनवर बाहेर आहे म्हणून सांगितलं। तरी पण त्यानं खालून शिवीगाळ केली, दवाखान्यावर माझी मिसेसवर राहते, सगळ्यांना शिव्या दिल्या। त्यानंतर सकाळी त्यानं 30-40 पोरं घेऊन आला आणि येऊन माझ्या मला दमकावला आणि मला आणि माझ्याकडे जे अनुसूचित जातीची पोरं काम करतात त्यांना मारहाण केली, त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि माझ्या काउंटरमधील पैसे घेऊन गेले आणि मला सगळ्यांनी दमदाटी केलेली आहे। माझी इच्छा आहे की माझं काही संबंध नसताना, मी कधी कुणाच्या वाकड्यात नसताना, ह्या 40 लोकांनी ना मी कधी बोललो नसताना ह्यांनी माझ्याकडे का आले आणि मला काय केलं, त्या 30 ते 40 लोकांची सगळ्यांची नावं मला माहिती व्हावी, पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा अशी माझी विनंती आहे। आणि सगळ्यांची नावं रेकॉर्डवर येऊ द्या, मला कळू द्या की त्या लोकांनी का माझ्याकडे एवढे आले, कशासाठी, आम्ही काय गुन्हा करतो की बाबा आम्हाला विनाकारण येऊन ही लोक त्रास द्यावी त्यांनी। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।